मुळामुठा नदीतील धोकादायक पातळी गाठलेल्या प्रदूषणासंदर्भात नक्की काय उपाययोजना केल्या आहेत याची ठोस माहिती महापालिका प्रशासनाला न्यायालयात देता आली नाही त्यामुळे म्हणणे मांडण्यासाठी महापालिकेला आणखी दोन आठवड्यांची मुदत न्यायालयाने दिली आहे नदी सुधारणा योजनेअंतर्गत मुळामुठा नदी संवर्धनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय नदी सुधार योजनेला जापानमधील जायका कंपनीकडून नऊशे कोटींचं अनुदान जाहीर झाला आहे मात्र या योजनेला अद्याप ही गती मिळालेली नाही नदीपात्रातील प्रदूषणात वाढ झाली असून घनकचरा व्यवस्थापन विभागाने नदीपात्रातील राडा रोड्याबाबत हात झटकले आहेत तर सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येत असल्याची झुजबी माहिती महापालिका प्रशासनाकडनं देण्यात आली आहे सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पासाठी भूसंपदानाची प्रक्रिया सुरू झाली असून तीही पूर्ण झालेली नाही भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात सव्वीस कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे मात्र नदी स्वच्छतेसंदर्भात कोणताही ठोस आणि शास्त्रीय आराखडा कर... सादर करण्यात न आल्यामुळे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली होती